नागरी प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच पालिका प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तत्वज्ञान सांगणाऱ्या पुणेकरांनी यावेळच्या महापालिका निवडणुकीत फक्त 53.55% इतकं मतदान केलंय. शिवाय 2012 निवडणुकीच्या तुलनेत फक्त 2% वाढ झाल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. नागरी प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच पालिका प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत तत्वज्ञान सांगणाऱ्या पुणेकरांनी यावेळच्या महापालिका निवडणुकीत फक्त 53.55% इतकं मतदान केलंय. शिवाय 2012 निवडणुकीच्या तुलनेत फक्त 2% वाढ झाल्याचं आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितलंय. सध्या आकडेवारी आहे त्याच्यानुसार एकंदरीत पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 53.55% असं मतदान झाल्याचा रिपोर्ट आहे. मागच्या निवडणुकीच्या इतिहास आपण बघितला 2012 50.92% होतं, त्यामुळे 2.5 किंवा 2.6% मतदान वाढलं आहे. 2017 निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच 4 सदस्यीय प्रभाग करण्यात आल्यानं सत्ताधारी पक्षाला जरी सत्तेची आस लागली असली तरी 4 उमेदवारांना मतदान करताना मात्र मतदार बुचकळ्यात पडला होता. सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारच्या वेळेत मतदान संत गतीनं चालू होतं तर संध्याकाळी मतदारांशी मतदान केंद्रावर रांग लागल्याचं पाहायला मिळालं. उपनगरात 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. दरम्यान 41 प्रभागांपैकी सर्वात जास्त 62.51% इतकं मतदान शनिवार पेठ आणि सदाशिव पेठेत झालं तर 67 तृतीयपंथी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 26,34,796 मतदारांनी मतदान केलं अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. आम्हाला तर असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने प्रयत्न केले होते आणि प्रत्येक वोटरशी जोडण्याचा आपल्याला प्रयत्न केला होता, खास करून युवकांपर्यंत महिलांपर्यंत ज्या भागांमध्ये लोक कमी वोटिंग करतात त्या भागांमध्ये रिझल्ट्स 53.55% आपल्याला काही म्हणजे तेवढं समाधान निवडणूक यंत्रणे ॲज अ निवडणूक यंत्रणा आपल्याला होत नाही. हे संशोधनाच्या विषयाचं आहे की आता पुण्यामध्ये हे मतदान कमी एवढं काय होतो. आपण निश्चित प्रयत्न केले होते सगळ्यांनी जो है आउट ऑफ द वे जाऊन जो है आपण इतर कामांना जास्त म्हणजे हे सगळ्यात महत्त्व आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदाराला आणि ह्या मतदार अवेअरनेसला दिलं होतं. त्याच्यामागे आपण भरपूर ॲक्टिव्हिटीज घेतले आणि भरपूर प्रयत्न केले होते. असू द्या आपण जो आहे त्याच्यावर संशोधन करून नेमकं काय 53.55% पर्यंतच आपण पोहोचलो. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराशी, लाईफलाईन, पुणे.